लहू जी वस्तार। मित्रांनो, इसवी सन 1817 मध्ये घडलेला हा प्रसंग आहे। पुण्याचा कारभार तेव्हा पेशव्यांच्या स्वाधीन होता। संपूर्ण देशावर इंग्रजांचे राज्य होते। इंग्रजांचे ध्येय होते पुणे जिंकायचे। शनिवार वाड्यावरचा भगवा ध्वज काढायचा, तिथे युनियन जॅक फडकवायचा। इंग्रज सेना सर्व तयारीनिशी पुणे शहर जिंकण्यासाठी सावधपणे चाल करून येत होती। खडकी येथे पेशवे आणि इंग्रज यांच्यात तुंबळ युद्ध झाले। अनेक वीर युद्धात धारातीर्थी पडले। पेशव्यांचा पराजय झाला। 17 नोव्हेंबर 1817 या दिवशी पुणे इंग्रजांच्या ताब्यात गेले। खडकीच्या या लढाईत राघू राऊत साळवे यांचा इंग्रजांनी बळी घेतला। त्यांचे शरीर पिळदार होते। लाठी काठी तलवार दांडपट्टा व बोथाटी फिरवण्यात ते तरबेज होते। घोड्यावर मान ठोकण्यात वाकबगार होते। त्यांनी एकदा जिवंत वाघास खांद्यावर घेऊन पेशवे दरबारी आणले होते। खडकीच्या लढाईत राघोजी लढता लढता हुतात्मा झाले। लढाईच्या वेळी त्यांचा 22-23 वर्षांचा शूर धाडसी मुलगा लहूजी त्यांच्या जवळच होता। लहूजीची शरीर यष्टी वडिलांसारखीच होती। लहूजीच्या डोळ्यांसमोर राघोजीला इंग्रजांनी ठार केले। वडील लढता लढता प्राणास मुकले, पण शरण गेले नाही। हे दृश्य लहूजीने उघड्या डोळ्यांनी पाहिले होते। वडिलांच्या निधनामुळे इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांच्या मनात रागाची आग भडकली। मी वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ त्याच रणभूमीवर लहूजीने घेतली। शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवणाऱ्या इंग्रजांना भारतातून हाकलून लावल्याशिवाय शांत बसणार नाही। देशाला गुलामगिरीतून मुक्त करणे हेच मी माझ्या जीवनाचे ध्येय मानीन, हा निर्धार लहूजींनी केला। मित्रांनो, केवळ शपथ घेऊन लहूजी थांबले नाहीत, ध्येय पूर्तीसाठी त्यांनी नेटाने प्रयत्न सुरू केले। इंग्रजांशी लढा देण्यासाठी तरुणांची गरज होती। लहूजींनी पुणे शहर व परिसरातील शेकडो क्रांतिकारी तरुणांची फळी उभी केली। बलवान व्हा, स्वराज्य मिळवा, हा कानमंत्र क्रांतीवीरांना दिला। पुणे शहरात लहूजींनी स्वतःचा आखाडा काढला। आखाड्यात तरुणांना तलवार दांडपट्टा छडीपट्टी लाठीकाठी भालाफेक बंदूक चालवणे नेमबाजी व कुस्तीचे डावपेच शिकवले। देशभक्तांना बलवान केल्याशिवाय लढा यशस्वी होणार नाही, यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले। तरुणांच्या मनात देशभक्तीची मशाल पेटवली। देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची मानसिक तयारी करून घेतली। व्यायाम व शस्त्र चालवण्याच्या शिक्षणाबरोबर लहूजी तरुणांना शूरवीरांच्या गोष्टी सांगत। छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप त्यांचे आदर्श होते। लहूजींच्या या महान कार्यामुळे त्यांचा वस्ताद लहूजी म्हणून सर्वत्र नावलौकिक झाला। अनेक क्रांतिकारी विचारांचे तरुण लहूजींच्या आखाड्यात येऊ लागले, व्यायाम करू लागले, शस्त्र चालवण्याचे शिक्षण घेऊ लागले। महात्मा ज्योतिबा फुले, वासुदेव बळवंत फडके व लोकमान्य टिळक यांनी देखील लहूजींकडून कसरतीचे शिक्षण घेतले होते। महात्मा ज्योतिबा फुले यांनी जेव्हा मुलींसाठी पुण्यात शाळा सुरू केली, तेव्हा लहूजी खंबीरपणे महात्मा फुलेंच्या पाठीमागे उभे राहिले। मुली व अस्पृश्यांना शिक्षण मिळावे असे लहूजींना वाटत होते। अस्पृश्यांची मुले शाळेत यावीत म्हणून स्वतः लहूजी त्यांच्या वस्तीत जात असत, पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगत असत। पुण्या व्यतिरिक्त इतर ग्रामीण भागातही कित्येक आखाडे लहूजींनी उभे केले बर का। तेथे लहूजी स्वतः तरुणांना शिकवत असत।
देशासाठीच आपला जन्म झालेला आहे अशी भावना ते तरुणांच्या मनात निर्माण करत आयुष्याच्या अखेरपर्यंत लहूजी इंग्रजी जुलमी राजवटीच्या विरोधात दोन हात करत राहिले. 17 फेब्रुवारी 1881 रोजी त्यांचे निधन झाले. लहूजी 86 वर्ष जगले. विवाह बंधनात ते अडकले नाहीत. भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी तनामनाने झटणारी सशक्त अशी पिढी तयार करणे हेच त्यांचे मोठे योगदान होते.